नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, परवा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताच्या मागं मेटे यांच्या ड्रायव्हरला रोड हिप्नॉसिस झाल्याची शक्यता असल्याचं सगळीकडं बोललं जातं आहे. अशी चर्चा समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे. हे रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय असतं? खरंच या रोड हिप्नॉसिसमुळं इतका मोठा अपघात होऊ शकतो का? गाडी चालवायला सुरू केल्यानंतर किती वेळानं एखादा व्यक्ती रोड हिप्नॉसिस या अवस्थेमध्ये जाऊ शकतो? रोड हिप्नॉसिस आणि थकलेला ड्रायव्हर यामध्ये काही फरक असतो का? आणि हे रोड हिप्नॉसिस टाळण्यासाठी एखाद्या ड्रायव्हरनं काय काळजी घ्यायला पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मानसशास्त्रीय भाषेमध्ये मी तुम्हाला समजतील अशा प्रकारे समजावून सांगणार आहे. मात्र त्याआधी एक विनंती असेल, जर हेल्थ मराठी हे चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मग पाहूयात. सर्वप्रथम पाहूयात की रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय असतं. गाडी चालवायला सुरू केल्यानंतर आपण एका तंद्रीच्या अवस्थेमध्ये जातो. थोड्या वेळासाठी आपली समाधी लागते, म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाचं भान राहत नाही. आपण आपल्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये असतो, ज्याला आपण स्वयंचलित अवस्था म्हणू. इंग्रजीमध्ये त्याला ट्रान्स किंवा ॲटोमॅटिझम असं म्हणतो. उदाहरणार्थ जर आपण एखाद्या रोडनी प्रवास करत असू, खास करून हायवे जे असतात ते, त्या हायवेवरती एक ते एकच तुम्हाला सीन बघायला मिळतो. म्हणजे मध्यभागी डिव्हायडर असतो आणि त्यामध्ये लावलेली काही झाडं असतात आणि बाजूला सरळ असा रोड असतो. त्या रोडवरून प्रवास करत असताना काही ठराविक अंतर कापल्यानंतर आपण अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जातो ज्यामध्ये आपण अर्ध्या गुंगीमध्ये असतो. म्हणजे काही काही वेळेला आपल्याला कळतही नाही की आपण इथून इथपर्यंतचं अंतर कसं पार केलं. ते पार करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी दिसल्या, कुठली कुठली गावं लागली हे आपल्याला कळतच नाही. म्हणजे पूर्णपणे आपण ब्लँक अवस्थेमध्ये जातो. म्हणजे आपल्याला ते आठवतच नाही शेवटचं काही. यालाच आपण हिप्नॉटिझम असं म्हणतो. सहसा जे रोड असे सरळ असतात, ज्यांच्यामध्ये आजूबाजूला सिनरी नसते, बदलणारी चित्र नसतात, बदलणारे देखावे नसतात, बदलणाऱ्या इमारती नसतात, आपल्या गाडीमध्ये एक प्रकारचं म्युझिक चालू असतं आणि आपण गाडी चालवत असतो, आजूबाजूचे प्रवासी शांत बसलेले असतात किंवा झोपलेले असतात, खास करून रात्रीची वेळ असते आणि आपली तंद्री लागते, डोळे उघडे असतात, पण आपल्याला पुढं काय आहे याचं भान राहत नाही. आपला मेंदू त्या पुढच्या गोष्टीला आत्मसात करत नाही, म्हणजे त्याची जाणीव मेंदूला होत नाही आणि त्याची जाणीव नाही झाल्यामुळं मेंदू त्यावर प्रक्रियासुद्धा करत नाही आणि आपण सरळ जाऊन त्या समोरच्या जी काही वस्तू आहे, वाहन असेल, काही असेल, झाड असेल, डिव्हायडर असेल, याला धडकलं जातो. यालाच आपण रोड हिप्नॉटिझम असं म्हणतो. हे रोड हिप्नॉटिझम खास करून रात्रीच्या वेळेला घडण्याची जास्त शक्यता असते. कारण सकाळचा प्रवास जर आपण करत असू तर सकाळी तो ड्रायव्हर चांगला फ्रेश असतो, उत्साही असतो, रात्रभर त्याची झोप झालेली असते, त्यानं नाश्ता केलेला असतो, हलका चहा किंवा कॉफी घेतलेली असते, त्यामुळं तो उत्तेजित असतो, त्याचा मेंदू सक्रिय असतो, चेतन अवस्था चांगली असते आणि तो गाडी चालवायला बसतो, मूड फ्रेश असतो, एखादं चांगलं त्याच्या आवडीचं तो गाणं लावतो आणि मस्तपैकी प्रवास करत असतो. रस्त्यावरचे झाडं असतील किंवा नवीन नवीन देखावे असतील, बदलणारे खास करून, हे दिवसा प्रकाश असल्यामुळं त्याला दिसतात, त्यामुळं सतत मेंदू त्याचा सक्रिय राहतो आणि त्यामुळं दिवसा हे रोड हिप्नॉटिझम होण्याची शक्यता फार कमी असते.
आणि रात्रीच्या वेळेला मात्र तसं नसतं. रात्रीच्या वेळेला आपण एका झोपेच्या अवस्थेमध्ये किंवा गुंगीच्या अवस्थेमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं हे रोड हिप्नॉसिसमुळं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण हे रात्रीच्या वेळेलाच आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. आता पाहूयात रोड हिप्नॉसिस आणि थकलेला ड्रायव्हर यामध्ये फरक आहे का. तर हो, ह्या दोन्हीही प्रकार ह्या दोन्हीही अवस्था वेगळ्या आहेत. थकलेला ड्रायव्हर हा शरीरानं आणि मनानंही थकलेला आहे. इथं त्याला झोप लागण्याची किंवा त्याचं मेंदू निष्क्रिय होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे थकलेला ड्रायव्हर हा जास्त धोकादायक आहे रोड हिप्नॉटिक या अवस्थेपेक्षा. आणि अजून एक प्रश्न असतो की गाडी चालवायला सुरू केल्यानंतर साधारण किती वेळानं एखादा व्यक्ती या हिप्नॉटिक अवस्थेमध्ये जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असं की एखाद्या व्यक्तीनं गाडी चालवायला सुरू केल्यानंतर तो किती वेळानं ह्या हिप्नॉटिक अवस्थेमध्ये जावा हे त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. म्हणजे व्यक्तीनुसार हा वेळ बदलत जातो. कोणी कोणी गाडी चालवायला सुरू केल्यानंतर साधारण 15 मिनिट किंवा अर्धा तासाने सुद्धा ह्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो, कोणी 2 तासांनी जाऊ शकतो. तर साधारणपणे ह्या रोड हिप्नॉटिझमसाठी लागणारा जो वेळ आहे, कालावधी आहे, तो एक सरासरी 2 ते 2.5 तास इतका आहे असा अभ्यास आहे. मुळात एखादा व्यक्ती गाडी चालवायला बसल्यानंतर किती उत्साही आहे, त्याचा त्या गाडी चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, खरंच तो ॲक्टिवली क्रियाशील होऊन गाडी चालवणार आहे का, हे महत्त्वाचं आहे. जर तो बोर्ड असेल, निराश असेल किंवा त्याचं गाडी चालवण्यामध्ये मन लागत नसेल तर तो लवकर ह्या हिप्नॉटिक अवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि त्याचा अपघात होऊ शकतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहूयात, रोड हिप्नॉटिसच्या माध्यमातून होणारे अपघात टाळण्याच्यासाठी किंवा ड्रायव्हर थकल्यामुळं झालेले अपघात टाळण्याच्यासाठी आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐका आणि त्या अंमलात आणा, जेणेकरून तुमचा किंवा तुमच्यासोबत असणाऱ्या सहप्रवाशाचा जीव धोक्यात येणार नाही. चला तर मग पाहूया. मध्ये नंबर 1, प्रवास करण्याच्या अगोदर त्या ड्रायव्हरनं पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 2, सलग जास्त वेळेचा प्रवास टाळा. जर लांबच्या प्रवासाला तुम्ही निघाला असाल तर दर 2 तासाला आवर्जून ब्रेक घ्या. नंबर 3, गाडी चालवत असताना आपल्या सोबत असणाऱ्या प्रवाशांच्या बरोबर गप्पा मारा. मात्र ह्या गप्पा मारत असताना सुद्धा ड्रायव्हिंगवरून आपलं लक्ष विचलित होणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्या. नंबर 4, गाडी चालवताना सतर्क राहण्याच्यासाठी मध्ये मध्ये चहा किंवा कॉफी अशा प्रकारच्या पेयांचं तुम्ही सेवन करू शकता. नंबर 5, प्रवासाचं जास्तीत जास्त अंतर तुम्ही दिवसाच्या वेळेला पार पाडा. नंबर 6, गाडी चालवत असताना सतर्क, सक्रिय आणि चौकस रहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ट्रॅफिकच्या नियमांचं तंतोतंत पालन करा. नंबर 7, गाडी चालवत असताना जर तुम्हाला गाणी ऐकायचा छंद असेल तर गाणी सतत बदलत राहा. वेगवेगळ्या प्रकारची गाणी तुम्ही सतत ऐकत राहा. जर एकच प्रकारची गाणी तुम्ही ऐकत राहाल तर तुम्हाला हिप्नॉटिझममध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं कधी बॉलिवूड लावा, कधी टॉलिवूड लावा, कधी अभंग लावा, कधी कीर्तन लावा, हे बदलत राहा. जेणेकरून तुमच्या मेंदूला सतत काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेमुळं तुमचा मेंदू सक्रिय राहील, हिप्नॉटिझममध्ये जाणार नाही. नंबर 8, गाडी चालवायला बसण्याच्या अगोदर पोटभर जेवू नका. नंबर 9, पाणी जास्त प्या, थोड्या थोड्या वेळेला पाणी प्या, जेणेकरून तुम्ही हायड्रेट पण राहाल. पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर शरीरसुद्धा ताजेतवानं आणि मनसुद्धा ताजतवानं राहण्यासाठी मदत होईल. आणि याचा अजून एक फायदा होईल, पाणी जास्तीचं पिण्यामुळं तुम्हाला लघवीला लागेल आणि लघवीच्यासाठी तुम्ही गाडी थांबवाल. तो तुमच्या प्रवासाचा चांगला महत्त्वाचा ब्रेक ठरू शकतो. नंबर 10, वेगावर आवर्जून नियंत्रण ठेवा. बऱ्याचदा आपण घाईघाईमध्ये प्रवास करतो, आपल्याला लवकर पोचायचं असतं, त्यामुळं आपलं आपल्या वेगावर नियंत्रण राहत नाही आणि आपण ह्या अपघाताला सामोरं जातो आणि आपला जीव धोक्यात येतो. गाडी चालवत असताना पुढं जसं लक्ष देतो तसं मागंसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ओव्हरटेक करत असताना आपल्याला कळत नाही की मागून वाहन येते किंवा समोरून वाहन येते आणि त्यामुळं गफलत होते आणि ॲक्सिडेंट होतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं, मद्यपान करून कधीही ड्रायव्हिंग करू नका. दारूच्या अंमलाखाली आपण ज्यावेळेस गाडी चालवत असतो अशा वेळेस आपल्या हातामध्ये असणारी जी गाडी आहे ती गाडी नसून
ते एक शस्त्र बनतं, जे शस्त्र आपल्या जीवासाठी किंवा समोरच्या व्यक्तीच्या जीवासाठी सुद्धा घातक ठरू शकतं। मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि आपला प्रवास नक्कीच सुखकर करा, कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा येत नाही, त्यामुळं अशा प्रकारचा दुर्दैवी मृत्यू आपला होणार नाही याची काळजी आवर्जून घ्या। मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा। धन्यवाद।